नमस्कार, मी सुहास पटवर्धन, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचा मी अध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचा उपाध्यक्ष आहे. आणि आम्ही आता TV10 या प्रसारमाध्यमाद्वारे आपल्याला निवेदन करतो आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नॉन ॲग्रिकल टॅक्स किंवा बिगर शेती हा फार मोठा विषय आहे. वास्तविक पाहता हा जसा अर्बन लँड सिलिंग UCL ॲक्ट जसा कालबाह्य झाला आहे ब्रिटिशांच्या वेळेचा, तसा तो कॅन्सल करायला पाहिजे होता. पण दुर्दैवानं आपल्याकडे शासनाकडं याच्याविषयी दखल घेतलेली नाही आहे. आणि शासनाकडे या बिगर शेतीसाठी यंत्रणा पण नाही आहे. आम्ही या हा जो बिगर शेती आहे, जेव्हा आपण ॲग्रिकल्चर झोनचा रेसिडेन्शियल झोन किंवा इंडस्ट्रीयल किंवा याच्यासाठी करतो, तेव्हा तो वन टाईम घ्यायला पाहिजे होता या एकदाच करायला पाहिजे होता अशी वेळोवेळी नियम दिलेली होती. त्यासाठी आपण आता PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केलेलं आहे. याच्या आधी आम्ही जनहित याचिका दाखल करण्याच्या आधी आपण मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, सहकार मंत्री यांना सगळ्यांना निवेदन दिली होती. त्यांच्या आपल्याकडे ॲक्नॉलेजमेंट पाहिले आहे. प्रत्यक्ष आपण भेटलेलो आहोत. यापूर्वी जे बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होते पूर्वीच्या सरकार, तेव्हा पण आपण भेटलेलो आहोत. त्याचप्रमाणे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील होते, परत जेव्हा आले त्यांनाही सगळ्यांनी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी कार्यालयाकडून याची दखल घेऊन आम्हाला कळवलेलं पण होतं, पण दुर्दैवानं यावेळेला कुठलेही याची दखल घेतलेली नाही आहे. त्यांच्याकडे शासनाकडे किती लोकांचा किती महसूल जमा होतो, किती जमा झालेला आहे, कशा पद्धतीनं त्याचं काय रेट आहे, याच्याविषयी कुठले रेकॉर्ड नाही आहे कुठल्या संस्था. आणि दुर्दैवानं त्याच्यात नोटिसा पाठवल्या जातात. आणि मार्च म्हणजे जानेवारी फेर मार्च आलं की वसुलीसाठी तहसीलदार तलाठी सॉफ्ट टार्गेट म्हणून हाऊसिंग सोसायटीच्या मागे लागतात. आणि याच्यासाठीच आम्ही हे पब्लिक लिटिगेशन 24976 ऑफ 2021 हे आमचे ॲडव्होकेट सत्यामुळे यांच्याद्वारे दाखल केलेले. आणि त्याच्यासाठी आमचे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे ॲडव्होकेट परब हे मुंबई हाऊसिंग फेडरेशन, ठाणे हाऊसिंग फेडरेशन अशा इतर सगळ्या फेडरेशनतर्फे आपण ही जनहित दाखल केली. त्याचं हिअरिंग आपल्याकडे 7 तारखेला आहे आणि हे चीफ जस्टिसांपुढे होणार आहे 7 मार्चला. तर मला यानिमित्तानं सगळ्या इतर संस्थांना अपील करतो आहे मी की जशा शैक्षणिक संस्था आहेत, मॉल्स आहेत, हॉटेल्स आहेत, कारखाने आहेत, यांनी पण आमच्या या जनहित याचिकेत दाखल व्हावं. कारण हा सगळ्यांनाच आहे, हा कायमस्वरूपी कॅन्सल व्हायला पाहिजे किंवा एकदाच त्याच्याविषयी काहीतरी निर्णय लागायला पाहिजे. आउटडेटेड आहे आणि या जनहित याचिकेत जरूर दाखल व्हावं. त्यासाठी काही तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल, काही मदत पाहिजे असेल, तर आमचं फेडरेशन नक्की त्याला आपल्याला मदत करायला तयार आहे. वास्तविक पाहता गावठाणाला हा बिगर शेती कर लागू होत नाही, त्यामुळे शासनाने गावठाणाची एरिया वाढवायला पाहिजे होती. आणि जेव्हा आपण शहरात राहतो तिथं आता कधी शेती होणार नाही आहे, त्याच्यामुळे हा गावठाण विस्तार केलेला नाही आहे. इथं आपण कधी शेती करणार नाही, तरी देखील बिगर शेतीचं आमच्याकडनं कर घेतात. आणि म्हणजे एक घर आणि दोन कर अशी परिस्थिती. आम्ही कॉर्पोरेशनमध्ये आम्ही रेसिडेन्शियल झोनमध्ये आहोत किंवा निवासी किंवा बिगर निवासी जेव्हा करतो किंवा त्याचा ज्या वेळेला इंडस्ट्रीसाठी वापर केला असेल, मॉलसाठी केला असेल, शाळा करण्यासाठी, तेव्हा त्याचा इथं कधी शेती होणार नाही आहे. ते एकदाच वन टाईम घ्यायला पाहिजे होती. आणि 15 पट आम्ही ऑलरेडी ते कन्वर्ट करताना दिलेली आहे. आणि हे त्यांनी शासनाने हे गावठाणाची एरिया वाढवलेली नाही, मर्यादा वाढवली नाही. आम्ही रेसिडेन्शियल झोनमध्ये टाउन प्लॅनिंग ज्यांनी वापरणे, तर त्यामुळे हा कायमस्वरूपी व्हायला पाहिजे. हा डबल एक घर आणि दोन घर होत आहे, त्यामुळे आमचं याला ऑब्जेक्शन आहे. सरकारकडे कुठलंही रेकॉर्ड नाही त्याचं. 20 वर्षाचे आता आरएस मागतायत, त्याच्यावर दंड मागतायत, त्याच्यावर पेनल्टी मागतायत, त्यामुळे हे जाचक आहे, हे कॅन्सल व्हायला पाहिजे. आणि म्हणून ही आमची मागणी आहे. आणि या मागणीला चांगला रिस्पॉन्स मिळतो यासाठी आम्ही गेले अनेक दिवस परिसंवाद घेतले होते. त्यासाठी ॲडव्होकेट कर्जतकर साहेब, आपले जे पूर्वीचे जे महसूल म्हणजे आपल्या महसुलात काम करणारे IAS निवृत्त अधिकारी आहेत, माननीय दगडे साहेब किंवा चंद्रकांत दगडे साहेब, ज्यांनी डिव्हिजनल कमिशनर म्हणून वेगळ्या पातळीवर काम केलेलं आहे अगदी खालपासून, त्यांच्याशी पण आम्ही सल्ला घेतला. अनेक सॉलिसिटर फर्म्सबरोबर आम्ही आणि निवृत्त न्यायाधीशांबरोबर सल्ला घेतलेला आहे, अनेक माजी सनदी अधिकाऱ्यांबरोबर सल्ला घेतला आणि यानंतरही आम्ही जनहित याचिका दाखल केली. तरी मी सगळ्या प्रसारमाध्यमांना विनंती करतो, याच्यासाठी सगळ्या लोकांनी पुढाकार घ्यावा, याच्याविषयी योग्य ती न्यूज द्यावी आणि या आमच्या जी चळवळ आहे त्यात सहभागी व्हावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.